नमस्कार, आम्ही तुमकां सगळ्यांक पेंट ब्रश ह्या कार्यावळीक येवकार. हांव नागेशराव सरदेसाय. आमी आसात कला अकॅडमीन. हांगा एक वेगळे टायपचें एग्जिबिशन चालू आसा. वेगळे टायप इतलेच खातीर की तें नॉर्मल आमचे भशेन भायर आशिल्ल्या मनशांनी करूं ना. पेंटिंगां किंवां स्कल्पचर्स किंवां पोयम्स बरोवं ना. ही इनमेट्स म्हणजे प्रिझनर्स ऑफ जेल्स इन गोवा हांणी केल्लीं आसा. आनी एक वेगळी कल्पना, तांकां एक वेगळी स्फुर्ती मेळपाक, तांकां एक तांचें एक नवें जिवन घडपा खातीर हो यत्न आसा. सडा जेलींतल्यान सुरू जाल्लो आसा. मिस्टर पेडणेकर जो चीफ ऑफ प्रिझन्स थंय आसा, ताणें तांची कल्पना ही ताणें ही मुखार धरून मुखार व्हरून तांच्या हेड तांच्या बॉसाक तांकां सांगली आनी तांणी ती मुखार धरली. मिहीर वर्धन हांणी आनी ती आज सपोर्टान हांगा पाविल्ली आसा. हे प्रदर्शन कला अकॅडमीन वेगळ्या रितीन मांडिल्लें आसा. हांगा स्कल्पचर्स आसात, पेंटिंग्स आसात, कविता बरयल्ल्यो आसात, क्राफ्ट्स केल्ले आसात आनी इतले सुंदर आसात की इमॅजीन करूंक शकना की हे प्रिझनर्स म्हणून एक प्रिझनर्सांक वेगळी दिशा मेळपाचो हो यत्न आसा. आनी तांकां मुखार भायर सरतकच समाजान वतकच वेगळो एक प्रोफेशन तांचो जावचो हे नदरेन हो केल्लो आसा. व आमी एग्जिबिशन पळोवया. ताजे उपरांत ह्या प्रिझनाचे चीफ आसा तांचे कडेन उलोवया, मिस्टर पेडणेकर. आनी ताजे उपरांत आमी कांय साहित्यीक हांगा आयिल्ले आसात तांचे कडेन उलोवया. सडा जेलीचे इन्चार्ज बाणुदास बाब पेडणेकर आमचे बरोबर आसा, ज्याची ही कल्पना आसा हे इनमेट्सांक कितें तरी काम करून तांचें प्रदर्शन, तांच्या वर्कांचें प्रदर्शन करचें, तांचे कडेन उलोवया. बाणुदास बाब, वेलकम टू द शो. हे तुमी जो शो घाल्लो आसा आतां सगळे वर्काचो जो तुमच्या इनमेट्सांनी जे प्रिझनर्सांनी केल्लो आसा, हो तुमी कल्पना कशी आयली? तुमची कल्पना मी आयकल्या. 2-3 म्हयन्या पयलीं आमी एक धाकटेशें एग्जिबिशन केलें. दॅट एग्जिबिशन वॉज ओन्ली ऑफ पेंटींग एग्जिबिशन. ते हांवें हांगा घातले जेलान आमच्या एंट्रन्साक. आनी तेका आमकां इतले हे गावले लोकां कडसून, सगळ्या लोकांनी एप्रिशिएट केले आनी मिडियानूय आमकां हे केले. म्हाका दिसले तेन्नाच कितें हे सगळे आतां हेंचे टॅलंट आहा पळय ते लोकांक भायर दाखोवंक जाय म्हणून. वी हॅव टू शो द टॅलंट टू आवटसायड वर्ल्ड. एन्ड आय हॅव डिसायडेड डेट टायम. एन्ड आय हॅव टोल्ड माय बॉस IG Prisons and he told me that's a good idea. We should, we have to do that exhibition at Kala Academy. And he had supported me for everything. And he had given me ideas also how to do this exhibition. And the inmates of the Sabjel Sadavasko, they were very much happy. It is like a feast for them to work in this exhibition for this
मेकिंग दिस ऑल एफर्ट्स एंड द पेंटिंग्स एंड आदर थर्मोकोल वर्क दे वर्क डे नाईट फॉर दिस एक्झिबिशन. हे जे तुम्ही आता वर्क करपाक आले ते कशे तरेन वर्क करतात, म्हणजे तुम्ही त्यांना टाइम देतात वर्क करपाक, कशे तरेन प्रोसेस चालू असतो तुमचा, म्हणजे जेलीन हो कसो ॲडजस्टमेंट जातो? वी हॅव वन वर्कशॉप, मीन्स वी हॅव वन डिसिंग रूम, वी हॅव कन्वर्टेड दॅट इन टू वर्कशॉप. वी हॅव प्रोवाइडेड एव्हरीथिंग टू आर इनमेट्स, थर्मोकॉल अँड अदर आयटम्स विच दे वॉन्टेड, ऑल द मटेरियल, रॉ मटेरियल वी हॅव प्रोवाइडेड दॅम. Timing we have adjusted because the time period was very less, so that's why we allowed them to make to work for more hours. Asha prakarche kaam dusre jhelini chalu asta ka he ek navo upakram kaso, karan tanche talent dakop, normal kaam karop vegle asta ni, pun he ek talent tanche dakop va kon vichar karna actually टॅलेंट हो दामून उरता आणि थंय पावतो आणि दामून उरता, हो तुम्ही कसो विचार आला तुमकां? ना, म्हाका दिसता आमचे भितर पळय इनमेट्स आहा पळय त्यांच्या सगळ्या इनमेट्सान कसलो ना कसलो तरी टॅलंट्स आहा, आणि म्हाका दिसता तो टॅलंट्स आम्ही आउटसाइड वर्ल्डाक दाखोवपाकूच जाय, आणि तर तसे जर आम्ही त्यांना दाखयलो जाल्यार भितर इनमेट्स आहा पळय ते सगळे रिफॉर्म जातले आणि म्हाका दिसता ते शांत उरतले. म्हणजे नाका जाल्यार त्यांच्या तकलेन विचार येवचे ना, एम्प्टी माइंड इज डेव्हल्प वर्कशॉप, यू नो, त्यांना कसे तरी आम्ही बिझी दवरूंक जाय. आणि हो एक्सपिरियन्स म्हाका येयलो 2 महिन्यांक ते गेले आणि भितर आमकां हे असं हे केलं, हो उस्ताव हायन त्याच्या भितर पहिलं, म्हणजे सकाळी फुडें उठून त्यांना केन्ना कामांक वचून केन्ना काम ते काबार करतले असे, दे वर व्हेरी मच बिझी अँड त्यांना आणि कसलेच कांयच विचार येनासले हे काम करता असताना, म्हटलं ॲटलिस्ट दे वर लाईक देअर माइंड्स वेर एट रेस्ट यू कॅन से, अदरवाईज त्यांना कसले ना कसले वाईट विचार येतात, जेलान पासून ते मागीर फ्रस्ट्रेट जाता असले. जर एक्झिबिशन आणि आमच्या आयजीन सांगल्या प्रमाणे तो म्हणटा की वी विल स्टार्ट आर्ट आर्ट डिस्थिंग आर्ट इंडस्ट्री इन जेल, तर आणि असे जर आम्ही आर्ट इंडस्ट्री जर जेलीन चालू दवरली जाल्यार आमचे 100% कैदी रिफॉर्म जातले, आणि आफ्टर दे आर रिलीज दे कॅन मेक यूज ऑफ दीस टॅलंट वॉट एवर दे हॅव लर्न इन द जेल इंडस्ट्री. आणि एक गोष्ट निमाणी विचारपा जाय म्हाका की तुम्ही इनमेट्सां म्हणून क्लोजली रावतात, प्रिझनरां म्हणून क्लोजली रावतात, आम्ही म्हणूया ते क्रिमिनल्स आम्ही म्हणतात त्यांना, त्यांच्या म्हणून क्लोजली रावतात, तुम्ही लोकांक किती सांगू सोदतले त्यांच्या बद्दल? ना, आम्ही वी आर जेल पीपल इज लाईक दे आर करेक्शनल ऑफिसर अँड जेल इज इट्स नॉट यू कॅन इट इज लाईक रिफॉर्म सेंटर रिफॉर्म इन्स्टिट्यूट यू कॅन से. गांधीजी ऑल्सो सेड दॅट जेल इज लाईक हॉस्पिटल वेअर द प्रिझनर्स आर कमिंग फॉर ट्रीटमेंट, वी शूड ट्रीट डॅम अँड सेंड डॅम आउट. आम्ही तसेच करता, वी आर बिकॉज त्यांच्यानी ते किती तरी गुन्हा केला म्हणून जेलीन येयला, त्यांच्यानी मिस्टेक केला म्हणून ते आमच्याकडे येयला, देअर मिस्टेक वी हॅव टू त्यांची मिस्टेक आम्ही सुधारूंक जाय आणि त्यांना परत मिस्टेक करपाक जायना असं मनीस करून बाहेर सोसायटीन धाडूंक जाय, दॅट इज आ वर्क. Thank you.
It's really amazing that I have come here today to Kala Academy, that the prisoners of Sada Jail as well as Agwada Jail have displayed their art, which is really fantastic. It is so good and being done on the land of Goa that I think the Goa Handicraft Corporation should have a separate section where they can display this type of art, especially under the heading of the prisoners, done by the prisoners. Most of the time we have got art and culture which is abounding at different areas in Goa, like at Kankon, at Valpoi, at Bicholi. Why don't we get these artists, put them up in a hostel, you know, by the sponsored by the Kala Academy, and let them have display their arts at the open air auditorium. And we can promote this with all the 5-star hotels, all the 26 lakhs of visitors who are coming to Goa. They will really be amazed to see our art, and three things are going to happen. Number one is our art is going to be saved. The people from there are going to get earning out of this. At the same time, this Kala Academy will be in the eyes of the world, because from Goa, we have managed to get singers and artists to the tune of Dinanath Mangeshkar and Mario Miranda and so many other, Mr. Navelkar. So why can't we make use of this? And today, after seeing this beautiful art done by the inmates of the jail, I think it is a necessity that the Goa government or the Horticulture Corporation or any body that is promoting the art and culture and the tourism of Goa to take note of this and to have more of these sections all over Goa.